शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर समिती गठित करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत माहिती. कांद्याला 300 वरून 350 रुपये अनुदान. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुफानी गारपीट. लिंबाच्या आकारा एवढ्या गारांचा पाऊस, शेतीचं अतोनात नुकसान. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू योगदान देण्याचा निर्णय मंजूर. अमरावतीत टेक्सटाईल पार्क उभारणार देवेंद्र फडणवीसांची माहिती. कापूस उत्पादकांचा फायदा होणार. पावसाळ्यापूर्वी पालिका निवडणुकांची शक्यता मावळली. ओबीसी आरक्षणावरील 21 मार्चची सुनावणी लांबणीवर. सरन्यायाधीश घटनापीठात असल्यानं सुनावणी पुढे गेली. 10वी 12वीचा निकाल विलंबानं लागण्याची शक्यता. 75 लाख उत्तरपत्रिका तपासणीशिवाय पडून राहण्याची शक्यता. शिक्षक संघटनांच्या बेमुदत संपाचा परिणाम. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.